आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. रावसाहेब दानवे यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. आता अर्जुन खोतकर जसे माझ्यासोबत आहेत तसेच आपण विधानसभेला त्यांच्यासोबत राहणार असं वचन रावसाहेब दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेलं आहे. तर आपलं सरकार आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी सुद्धा भाजून घ्यावी लागणार असं म्हणत दानवे यांनी लोकसभेतच विधानसभेची तयारी करा असं आवाहन शिवसैनिकांना केलेलं आहे. जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार ही गोष्ट लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला एकदाच नाही दोन निवडणुकीची तयारी करणार तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेची तयारीला लागा. मी तुम्हाला शब्द दिला मी मागं हटणार नाही.